आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल. पद्मशाली चौकातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. सोलापुरातील पद्मशाली चौकात श्री गणेश विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाचं दर्शन करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. पांडुरंगाच्या मूर्तीला फुलांनी सजवण्यात आलं होतं. नयना नामक एका मुलीने रांगोळीतून पांडुरंगाची अप्रतिम अशी कलाकृतीसुद्धा साकारल्याचं पाहायला मिळालं. या संदर्भात मंदिरातील प्रमुख व्यक्तींनी तसेच भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, बघूयात. या दोन वर्ष मागच्या दोन वर्षात कोरोना होतं, पण घरातच होतो. सण सण असं काही पण वाटत नव्हतं, पण आता बाहेर इथं दर्शनासाठी आलो, आता सण सारखं वाटायलंय. असंच कोरोना कमी होऊ दे, असंच पुढं चालू राहू दे, कोरोना परत येऊ नये, पाऊस वगैरे चांगला पडू दे, सगळं चांगलं होऊ दे. दर्शन घेतलं, चांगलं झालं, आता सणासारखं वाटायलं. कोरोना असल्यामुळे दोन वर्ष नाही वाटलं. దర్శనం తీసుకున్నాము, మంచిగా అనిపిస్తుంది. బంద్ ఉండే వాళ్ళు ఇప్పుడు అందరూ ఆనందం తీసుకుంటున్నాం. దర్శనం దిక్కెళ్ళి మంచిగా అయితే మేము అందరం ఫ్యామిలీతో వచ్చినాం. మంచిగా అనిపిస్తుంది అప్ప. సరే సార్, చాలా భారీ అయింది ప్రోగ్రామ్. సర్వప్రథమ సర్వ విఠ్ఠల్ భక్తన్నా ఆషాఢి ఏకాదశిచ్చి హార్దిక శుభేచ్ఛా. ज्या दिवसाची विठ्ठल भक्त आतुरतेने वाट पाहतात ते दिवस म्हणजे आषाढी एकादशी. दरवर्षीप्रमाणे आमच्या या मंडळाच्या वतीने श्री गणेश विठ्ठल मंदिर पद्मशाली चौक सोलापूर गेली दोन वर्ष ज्या दिवसाची आम्ही पण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. आमच्या इथं दरवर्षीप्रमाणे एकादशी मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि मोठ्या प्रमाणात असंच ते सकाळी म्हणजे पहाटे काकडा आरती होते, त्यानंतर अभिषेक होते, त्यानंतर भक्तजनांना जे आहे दर्शनाचा लाभ देतो आम्ही दिवसभर. त्यानंतर संध्याकाळी आमचं भजनचं कार्यक्रम असते 6 ते 9, परत प्रसाद वगैरे देत असतो आम्ही. आणि दुसऱ्या दिवशी नवीन उपक्रम आमच्या इथं चालू केलेला, ते म्हणजे दुसऱ्या दिवशी महाप्रसाद. महाप्रसादाच्या म्हणजे निमित्ताने कसं जे विठ्ठल भक्त असतात त्यांना दरवर्षीप्रमाणे आम्ही गेले 3 वर्ष झालं हे कार्यक्रम रुजू करत आहोत आणि यावर्षी पण आम्ही म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करत आहोत. सर्व विठ्ठल भक्तांना आम्ही मी आवाहन करतो आमच्या मंडळाच्या वतीने की महाप्रसादाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी सोमवारी लाभ घ्यावा ही विनंती आहे. मी अंबादास कंची अशोक चौकात राहतो. 2 वर्ष कोरोनामुळे विठ्ठलरुक्मयी आणि इतर मंदिरं बंद होती, पण आज विठ्ठलाच्या कृपेने विठ्ठलरुक्मयीचं दर्शन झालं, हे भाग्य आम्हाला लाभलं. त्याबद्दल या समाजाचे आणि या मंडळाचे धन्यवाद. थँक्यू. हा, दर्शन चांगलं झालंय आणि 2 वर्ष कोरोना असल्यामुळे कुठलेही सण चांगले रीतीने साजरा करता आलेले नाही आहेत आणि आता आपल्या सोलापुरात सण आल्यासारखं वाटतंय आणि दर्शन वगैरे चांगलं झालंय. मी अंबादास कंची अशोक चौकात राहतो. 2 वर्ष कोरोनामुळे विठ्ठलरुक्मयी आणि इतर मंदिरं बंद होती, पण आज विठ्ठलाच्या कृपेने विठ्ठलरुक्मयीचं दर्शन झालं, हे भाग्य आम्हाला लाभलं. त्याबद्दल या समाजाचे आणि या मंडळाचे धन्यवाद. थँक्यू. हा, दर्शन चांगलं झालंय आणि 2 वर्ष कोरोना असल्यामुळे कुठलेही सण चांगले रीतीने साजरा करता आलेले नाही आहेत आणि आता आपल्या सोलापुरात सण आल्यासारखं वाटतंय आणि दर्शन वगैरे चांगलं झालंय. चला मावशी, लवकर आहे, चला मावशी.
माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.